काटापूरचा किल्ला, पूर्ण जंगल माचलेलं आहे आत. हा दरवाजा आहे पण बंद आहे. देवड्या दोन्ही साईडला. आमच्यासाठी गावकऱ्यांनी रस्ता भरून दिलाय. काय नाव तुमचं? गणेश चव्हाण. गणेश चव्हाण कुठ? हे का विहीर आहे का? हे सगळं भुयार आहे. भुयार इथे एक भुयार आहे. इथे एक भुयार आहे. इथे यायचं कुठून? मग या शेजाकडे शंभू आराम सहजा तीस कडे सहज. हे तर पूर्ण तुटले बुर्ज. अहो इथं जर गेलं ना पुढे असं बाहेर दिसतं इकडं जंगल माचले. उन्हाळ्यात उन्हाळ्यात काय सगळं वाळलेलं असतं ना, वाळलेलं असतं म्हणून फार सगळं साप असतं उन्हाळ्यात. आता पाऊस पडल्यामुळे सगळं गावात उगली. ते कुठून गेले तिकडे? कोण जाते ना पायर आहे ना वरता आहेत का? वर बिर तुम्हाला का याच्या जात येणार याच्या जात आहे फक्त इकडे प्रॉब्लेम आहे. इकडे बरं झालं तुम्ही आला सोबत. चलो आगे कुठून गेले तुम्ही? थांब शंभू तुम्ही इकडे. शंभू या तो उधर को या तो इधर को. लेफ्ट साइड ठेवा लेफ्ट साइड. आत तळघर आहे. कुठपर्यंत येते? गावकरी वारस जपायला पाहिजे. अंधार आहे खाली. वटवाग झाली म्हणजे कोटार असेल ना? यार थोडासा हात द्यावा लागेल. एक ब्रुज दरवाजाच्या बाजूचा. भरपूर जंगल वाचले. गावकरी इथं दोरी बांधली बांधून ठेवली. त्यांच्या सहाय्यानं वरती चढता येत. मी जाऊ का? तुम्ही जा पुढे. नमस्कार. आमच्या श्रीमंत राजेसोबत आज आहेत गणेश चव्हाण. यांनी आम्हाला भरपूर मदत केली आहे. सोबत तुम्ही बघत असं कोयता वगैरे घेऊन इथं घनघोर जंगल वाढलेलं आहे आणि इथं पोहोचणं थोडंसं नवीन माणसाला अवघडच होईल. त्यांनी बरोबर व्यवस्थित आम्हाला वाट वगैरे दाखवून किल्ल्यातले जे छुपे भाग होते ते सुद्धा दाखवलेत. धन्यवाद गणेश साहेब.